फाइनली मी आता आलोय माझ्या लाडक्या मावशीच्या घरी. आज टाइम भेटला तर लायला मस्त की धुवून घेऊ नाही काय तू अर क्या येतो भूम मग पारा येतो भूम तू इथं बस भूम येतो केस कापायला चाललो मग पारा तू येतो नाही जात आता गावदेव यायचं मंदिर लागलंय तर पाय पडून जातो कधी पण आलो ना मी म्हणजे पायावर लावून तर जातो पाय पडून आज आलोय खूप दिवसानंतर मस्त वाटलं नाही तर पाहू शकता सोलो पॅनल लाईट रोडला फक्त रस्त्याचं काम झालं ना एकदम ओके वाटेल पण कधी होईल काय आयडिया नाही. फायनली मी आता लागलाय रस्त्याला वाशी रोडला आता मला जायचंय मोपाड्यामध्ये केस कापायला त्या आधी अगोदर पेट्रोल टाकून घेऊ. बरं दिवस झाले आज कापेन होता कापेन फायनली आज केस कापतोय मी बिकॉज मला संडेला गेलो तर मी जाईन कुठेतरी एकदम संडेने आता मंडेला पुण्यामध्ये. पुण्यामध्ये मी म्हणजे कधीच गेलो ना अजून परत बाईक घेऊन सो माझी खूप इच्छा पुण्यामध्ये जायची तर बघू जर पुण्या साईडचा कोण असेल तर नक्की भेटा पुण्याला. आता मी आला गॅरेजमध्ये सिद्धेश्वरीला गाडीची चेन जमा असते गाडी सर्व्हिशिंगला पण आली तर सर्व्हिशिंग मग थोड्या दिवसात करून टाकायची. पाणी चेनचं काम झालंय आता वाजली तर समजायला चेन सर्कट गेलाय तरुण जाम फरक पडलाय चेन टाईट केल्यापासून ऑइल मारल्यापासून एकदम स्मूथ चालते गाडी एकदम भारी वाटते. आता थोड्या दिवसांमध्ये याची गाडीची सर्व्हिशिंग करून टाकू काही टेन्शन नाही राहणार काय गाडी यायला जीव आहे माझा खूप टाइम झाला का गाडीला लक्ष कर दिया मैंने पार अभी मैं जा रहा हूँ अब मैं हेयर कटर के पास घंटा बोल के मैं थोड़ा सा लेट आया नहीं तो मेरा ही नंबर रहता. यो आमचा मपाड़ा मपाड़ा बाजार बघा इथून असा सरळ 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 आहे इथून असा सरळ 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 आहे एक साईडला ही पोसरी एक साईडला मप आणि हा आम्ही दलिद्रा बस नाही कसे इथं वाटतं कसं इथं बघा म्हणजे डायरेक्ट काहीच वाटतंय ना म्हणजे केस का. मित्रांनो फायनली माझा नंबर आलेला आहे पाहू शकता आज लवकर नंबर आला आहे. आता मस्त आहे की हेअर कटर करायच्या आधी लोक असं आहे काहीतरी नंतर कापल्यावरती बघू कसं होतं. सो गाईज फायनली हेअर कट करून झालेत माझे आता मी जातो गाईज मी कधी पण आलो ना इथं पार्क करतो माझी गाडी बघा कुठं आली. ओके आपली लयला स्टार्ट अभी जायंगे हम घर. सो गाईज घरी जा रहे थे सोचा की इथून राऊंड मारून मस्त पैकी सिव्ही रोड भारी भारी आहे आमचा रस्त्याने मारला हा एक पॉइंट असा आहे की इथं मस्त असं बसला ना का जाम सुख वाटतो डायरेक्ट खतरनाक इव्हनिंगला थोडसे भाई मला असं एक हाताने व्हिडिओ काढायचा आणि एक हाताने गाडी चालायची जाम रिस्की वाटतो म्हणून मी काल गोपुरो बघायला गेलेलो. मी स्टार्टिंगला असंच बघायला जातो एक दोनदा तीनदा गपच्या गप घेतो मग नंतर नाही नाही बोलून घेऊन टाकतो गोपुरो पण आता बघू नाही नाही बोलून घेऊन टाकू पीठ घेऊन टाकू मस्त एक हेल्मेटला लाईट बीट घेऊन टाकू मोटर ब्लॉगिंग चालू करू. सो गाईज एक काम भारी झाला ह्याच्यात पेट्रोल टाकला भाई लाईट ए लाईट चालू झाली आपोआप. मित्रांनो सिव्ही रोडला थांबलेलो थोडासा आला चायनीज वडा बघ आला चांभारलीमध्ये दादा कॉल आलेला तो दादा बोलला की मित्राच्या घरी जायचं जेवायला त्याने बोलले तो चला दादा आणि बाबू थांबले वाशिवले मी आलो गाडीमध्ये आणि जाधव पाहू शकता जाधव कुठे जाधव साहेब हा जाधव साहेब झोपलाय माणूस बघा मधून गाडी चालवतोय रस्ता एक नंबर एवढी गाडी हॉर्न जवळ गेले मध्ये टोकाशी गेलेली गाडी तरी मध्ये तर चालवते गाडी. गाईज फायनली फार्म हाऊस वरती आलो चला आतमे जाऊयात. फायनली आम्ही आलो फार्म हाऊसला आणि समोर हे मस्त की नदी आणि तिकडे पाहू शकतो तो फार्म हाऊस आहे पण फार्म हाऊस मध्ये लाईटच नाही. मित्रांनो फार्माचा विषय असा आहे की हो फार्म हाऊस आहे पडीत आणि या मालकाचा काहीतरी विषय झालता वाटत ओके. सो हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग अशा सगळे आय होप की तुम्ही चांगले असाल. सो गाईज आता चालू आम्ही आचन झाला मुरुड जंजिराचा प्लॅन तर चला जाऊयात. बघा खेळाचा सोडून बलतो उत्सापत्या करत बसत काम काम बिघडवचं कशाला लागतंय काम करायचं असतो बिघडवचं नसतो हा हे करून तुला काय भेटणार आहे खराब होईल ते चांगलं नाही दिसणार. गाईज
दादा निघालाय, गणेश पण इथे रेडी झालाय. कुठे चाललाय गणेश? सांग सरपंचाला, सांग कुठे चाललाय. कशाला आली बागला? फिरायला का? पहिला आम्ही जाणार आहे मावशीच्या घरी, तिथून जेवण वगैरे करून आम्ही तसंच जाऊ मुरुडला. लाईफमध्ये एक गोष्ट मी जाम शिकलाय, म्हणजे कोणाला चांगलं ना बोलताना येत ना तर वाईट नका बोलू. आणि खरंच सगळ्यांशी एकदम चांगले राहा, चांगले बोला. आपण स्वतःलाच किती भारी वाटतो जर एखाद्याला रिस्पेक्ट देऊन आपण बोललो, दादा काका, बस त्यावरून समजतं आपला आपण काय आहेत. सोबत सोनू सरपंच पण निघालेत, पाहू शकता. आता थोडाफार मजा येईल, थोडासा भारी वाटेल. आता हेच फायनली बाबू दादा तिथं मस्ती 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 झाली तिथं. सो फायनली इथं बॅग वगैरे रेडी आणि मी बसते मागं बसायची मजा वेगळी. पण आता आम्ही आलो पनवेलमध्ये गाडीचं काचेचं काम करायला, बिकॉज गाडीची काच आहे ना विंडो ती ओव्हरतीच होत नाही. तिचं काय झालं ते बघू की मुरुडला. आज मुरुडला माझं वाटतं 11-12 वाजताच वाटत पोहोचायला. 11 जेव्हाची आठवणच नाही, भूक लागली माझी. त्यांची गाडी या गाडीत फिरायची जाम इच्छा आहे माझी, मस्त आहे की म्हणजे या गाडीत बसल्यावर म्हणजे भीतीच नाही ना कसली, लोक घाबरते. इथं अंडाभाव हल्लेला मला आठवत आहे, मी आहे आता पलसप्यामध्ये. इथं मला काय ना काय खायला भेटेलच, पैसे थोडेफार कमी आहेत. 100 रुपये दोघं गेलं आहे, आता माझ्याकडे 350-380 रुपये असतील. काल होते माझ्याकडे, पण मी 666 रिचार्ज मारला की सग आपली तिथं 500 आणि 1300 रुपये होते काल 1300 मधले. काय इथं काहीतरी दिसत आहे या साईडला पण अंड्याची गाडी सिडी डेंजर आहे. मी कधी पण गर्दी बघतो, कुठल्या शॉपजवळ जास्त गर्दी असेल ना तिथं घेतो. तो काल एक ख्याला दिसला आहे आता, याला बघून काची इच्छा होईल नाही यायला. बघा ना साईडला गटार ना भैया भैया यायला भयंकर खातं, म्हणजे याला फ्रेश असेल ना तर खायला बरं वाटतो रे. असं असतं तर काय करू शकतो. फायनली आपल्याला भेटलाय अंडा पाव. हे हो गया आपलं. आता दिसली मला फळं, तो आवला व्हायला लागतो आणि मला खजूर बघू कसं आहे. फायनली मी खजूर घेतलाय 30 आणि मला हे दे 20 रुपयाचं खायला. मित्रांनो शॉपिंग झाली भाई, तिकडे गाडीला का भरपूर टाईम होईल काम व्हायला. ते परत मस्त की मी टाईमपास केला आणि फळं खाई नाही. आता पिशी बहुतेक भरलेली, बहुतेक खाली केली गाजरा. अजून मंदिरामध्ये बसायला खूप आवडतो. इव्हनिंगच्या वाढलेत काहीतरी 6:30, अजून आम्ही इथं परस पहिलंच आहेत आणि आम्हाला अजून पनवेलवरून जायचे. फायनली गाडीचं काम झालेलं पाहू शकता. इव्हनिंगचे 7:13 झालेत, अजून आम्ही पनवेलमध्ये आहेत ना. कुठं आलाव पण आलाव. सो गाईज आता आम्ही आलो बिकानेरमध्ये आणि बाबू पाहू शकता बिकानेरमध्ये घुसलं तिकडं. लोक काहीतरी खायला येतो चटर फटर. आला पेजारीला, पेजारीला थांबलो आम्ही चिकन घ्यायला. सो मित्रांनो आता सीन असं झालाय की रातच्या वाले 9 आणि इथं वडापाव पुढंच नाही. काय तिथे चिकन आपला मस्त पार्सल होत आहे, इथं वडापाव भेटलाय आम्हाला. फायनली जाधव उठलाय झोपून आणि इथे मस्त की आपले गरमागरम वडापाव होतात. मी घेतला एपर आणि सजन चटणी. नमस्कार. आलेल्या पाहुणे जेवल्याशिवाय जाऊ नये. मालकाचे नंबर येऊन येते. अरे मावशी गेली कुठं गायब? फायनली मी आता आलोय माझ्या लाडक्या मावशीच्या घरी आणि इथं पाहू शकता आता आम्ही मस्त की चिकन झालं. अरे मस्त आहे की चिकन आणलं तोडतो. मला देशील मग डिस्कस मुरुडला जायचा की नाही भाई. मी मस्त की जेवत आहे आणि मोकला होत आहे. माझा इच्छा इथं स्टे करावा, उद्या जावा. कांदा तर माझं जेवण वगैरे झालेलं आहे. चला तर मित्र आजच्या ब्लॉग इथं करू एंड. आय होप जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पिक्चर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करू. विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.